हेलो फ्रेंड्स, एआर एज्युकेशन या ऑनलाइन ई लर्निंग प्लॅटफॉर्म वर मी अक्षय राजवाडे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे इंग्रजी व्याकरण या आपल्या टॉप सेलिंग कोर्स मध्ये स्वागत करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एआर एज्युकेशन या आपल्या ऑनलाइन ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती एक चांगल्या प्रकारची ऑफर आपण काढलेली आहे। एआर एज्युकेशन या ऑनलाइन ई लर्निंग प्लॅटफॉर्म वर आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे किंवा वेगवेगळ्या परीक्षांचे तसेच महाराष्ट्र राज्य शासनाअंतर्गत घेणाऱ्या परीक्षा असतील किंवा जसं आपलं एखादं करिअर इंजिनिअरिंग मध्ये जर करायचं असेल तर त्यासाठी लागणारे जे काही सर्वोत्तम कोर्स आहेत ते आपल्या ॲपमध्ये आपण इन्क्लूड केलेले आहे। तर आज आपण इंग्रजी व्याकरण या ऑनलाईन कोर्समध्ये एका नवीन भागासह भेटणार आहोत आणि त्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नियम आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या नियमांचं आपण स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये एक्सप्लेन करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बघा की इंग्रजी व्याकरणाचे इंग्रजी ह्या विषयाची भीती मुलांना सतत का वाटत असते आणि इंग्रजी व्याकरण या विषयाला किंवा इंग्रजी या विषयाला मुलं सतत का घाबरत असतात, तर त्याचं कारण की त्यामध्ये आलेला जो एक फोबिया आहे आणि तो फोबिया जर आपल्याला दूर करायचा असेल तर आपल्याला काही विविध क्लुप्त्यांचा किंवा विविध ट्रिक्सचा वापर करणं तेवढंच योग्य असेल असं मी पाहायला असं मला पाहायला मिळतं। का? कारण इंग्रजी हा अत्यंत सोपा विषय आहे आणि इंग्रजी हा असा एकमेव विषय आहे की यामध्ये व्होकॅब्युलरी जरी आपल्याकडे कमी असेल तरी त्या असणाऱ्या व्होकॅब्युलरीच्या जी आपल्याकडे व्होकॅब्युलरी अवेलेबल असेल त्यावरती देखील आपण सेंटेन्सेस बनवून इंग्रजी भाषेच्या माध्यमातून आपले विचार 1% टू अनदर पर्सन काय करू शकतो, कम्युनिकेट करू शकतो। तर विद्यार्थी मित्र हो, चला तर मग मुद्दा नंबर पहिला बरोबर ह्या लेक्चरमध्ये आपण मुद्दा नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 या लेक्चरमध्ये आपण 5 मुद्द्यांचं डिस्कशन करणार। विद्यार्थी मित्र बघा, पहिला मुद्दा काय आहे की हेअर शब्दाचे आधी जर न्यूमेरल बरोबर आहे, हेअर हेअरचा अर्थ काय होतो, एच ए आय आर बरोबर आहे, एच ए आय आर हेअर, हेअरचा अर्थ काय होतो, तर हेअर म्हणजे केस बरोबर आहे। केस किती असू शकतात बघा, जसं आपण आपले केस बरोबर आहे आपण आपले केस म्हणतो आणि केस ही एक शोभा आहे किंवा केसामुळे माणसाला सुंदरता निर्माण झालेली आहे बरोबर आहे। आता मला सांगा हेअर हेअर शब्दाच्या आधी जर न्यूमेरल न्यूमेरलचा अर्थ काय होतो, व्हॉट इज द फंडामेंटल मीनिंग ऑफ न्यूमेरल विच इज द पर्पज ऑफ द न्यूमेरल। बघा की न्यूमेरलचा हेतू काय आहे, मूळ उद्देश काय आहे, तर न्यूमेरल म्हणजे काय की बघा आपण कधी लिहितो किंवा आपल्या समजा डोक्यावरती केस असतील, तुम्हाला जनरल एक्झाम्पलच देतो, समजा आपल्या डोक्यावरती केस असतात बरोबर आहे विद्यार्थी मित्र, आपल्या डोक्यावरती काय केस आहेत, समजा आपल्या डोक्यावरती समजा केस आहेत बरोबर आहेत आणि इच अँड एव्हरी पर्सन ते असतात, फक्त काहींच्या तुलनेमध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्याला सायंटिफिक रिझन्स आहेत, जी सिक्रेट होणारी किंवा जी ह्युमन ग्रोथ हार्मोन्स असतात ती कमी झाल्यामुळे किंवा काही लोकांची शारीरिक रचना जशी बनलेली असते की त्या रचनेला अनुसरून असतं बरोबर आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा जी काही असणारे हार्मोन्स आहेत संप्रेरक असतील त्यांचा इफेक्ट त्याच्यावर झालेला पाहायला मिळतो। पण आपण बघा की केस असतात बरोबर आहे, मानवाला केस असतात, मग केसांच्या बाबतीमध्ये आपण बघा की हा नियम अत्यंत महत्वाचा आहे आणि बेसिक रूल मी घेतलेला आहे। हेअर शब्दाच्या आधी जर न्यूमेरल न्यूमेरल याचा अर्थ काय की आकडे संख्या बरोबर, न्यूमेरल म्हणजे संख्या 1, 2, 3, 4, 5, 6 वगैरे आपण जे म्हणतो त्यालाच आपण न्यूमेरल असं काय करत असतो म्हणत असतो। हेअर शब्दाच्या आधी जर न्यूमेरल म्हणजे 1, 2, 3, 4 असेल तर हेअर न वापरता हेअर्स वापरावे लागते बरोबर आहे। म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात मला नियम असा तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगायचा आहे की हेअर शब्दाच्या आधी जर न्यूमेरल काय म्हणतोय मी, हेअर शब्दाचे आधी जर न्यूमेरल म्हणजेच काय की 1, 2, 3, 4 असेल तर हेअर न वापरता हेअर्स वापरावे लागते। एक्झाम्पल मी काय देतो की हिज 3 हेअर्स आर ब्लॅक
म्हणजे काय की हिज थ्री हेअर्स आर ब्लॅक, म्हणजे काय की मला सांगायचंय की थ्री हेअर्स बरोबर आहे, हिज थ्री हेअर्स आर ब्लॅक म्हणजे त्यातले तीन हेअर जे आहेत ते ब्लॅक आहे. परंतु आपल्याला त्याचं काय करावं लागतं, हेअर शब्दाच्या आधी जर न्यूमेरल आलं, म्हणजे बघा की इथे हेअर शब्दाच्या आधी काय आलंय, न्यूमेरल आलंय. मग जर हेअर शब्दाच्या आधी न्यूमेरल आलं, तर हेअर शब्दाच्या आधी जर न्यूमेरल आलं म्हणजे 1 2 3 4, तर हेअर न वापरता हेअर्स वापरावे लागते. एक्झाम्पल, हिज थ्री हेअर्स आर ब्लॅक. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्ही नियम बघितला तर ह्या आपल्याकडून कळत नकळत होणाऱ्या चुका आहेत. विद्यार्थी मित्र, ह्या आपल्याकडून कळत नकळत होणाऱ्या चुका आहेत आणि या चुका आपल्याला तितक्याशा पटकन लक्षात येत नाही, परंतु लक्षात येणं महत्वाचं आहे. का? कारण हे नियम आपण तितक्याशा वापरत नाही, परंतु वापरणं वाक्यामध्ये अनिवार्य आहे. जर आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय तर हे नियम वाक्यामध्ये वापरणं अनिवार्य आहे. बघा, हेअर शब्दाच्या आधी जर न्यूमेरल 1 2 3 4 असेल, तर हेअर न वापरता हेअर्स वापरावे लागते. एक्झाम्पल, 1 हिज थ्री हेअर्स आर ब्लॅक. त्यानंतर सेकंड रूल सांगतो, एकाच प्रकारचे फिश, म्हणजे एकाच प्रकारचे जर मासे असतील, म्हणजे एकाच प्रकारचे फिश फ्रूट असेल, तर त्यांचे अनेकवचन हे अनुक्रमे फिश फ्रूट असे होते. बघा की एकाच प्रकारचे मासे आहेत, म्हणजे काय की तुम्ही जर माशांच्या प्रकारामध्ये आपण पाहिलं, तर फॉर एक्झाम्पल आपण कुठला पाहू, तर ब्ल्यू व्हेल आपण पाहू. मग एकाच प्रकारचे मासे आहेत ना, मग सगळे ब्ल्यू व्हेल आहेत असं आपल्याला अझूम करावं लागेल. माशांच्या ह्याच्यामध्ये आपण काय बघणार की जे काय ब्ल्यू व्हेल असतात, बरोबर आहे, म्हणजे आपण त्याला की देव मासा असं म्हणत असतो. परंतु जर एकाच प्रकारचे मासे असतील, विद्यार्थी मित्र हे अत्यंत फार महत्वाचं आहे, एकाच प्रकारचे जर मासे असतील ना, तर एकाच प्रकारच्या माशांचं जे आपण अनेकवचन करतो ते तेच राहणार आहे. का? कारण सगळी कॅटेगरीज जर एक असेल, तर त्या कॅटेगरीमध्ये अनेकवचन सुद्धा तीच होणार. तसंच एकाच प्रकारची फळं असतील तरी सुद्धा तोच नियम लागू होतो. एकाच प्रकारचे फिश फ्रूट असेल, तर त्यांचे अनेकवचन हे अनुक्रमे फिश फ्रूट असे होते. परंतु वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फिश फ्रूट असतील, तर त्यांचे अनेकवचन फिशेज आणि फ्रुट्स असे होते. एक्झाम्पल, देअर आर सेम थ्री फिश. विद्यार्थी मित्र, हे अत्यंत गरजेचं आहे समजणं. बघा की समजा आंब्याची पेटी असते, आंब्याच्या पेटीमध्ये आपण समजा हापूस आंबे भरलेले असतील, बरोबर आहे, आंब्याच्या पेटीमध्ये आपण कोणत्याही पद्धतीचे भरू शकतो, म्हणजे केशर, त्यानंतर जे तुमचे असणारे कोणते आंबे, हापूस आंबे. परंतु आंब्याच्या पेटीमध्ये दोन पेट्या घेतल्या, एका पेटीमध्ये मी जर हापूसचे आंबे पूर्णतः भरून घेतले आणि दुसऱ्या पेटीमध्ये मी फिश भरून घेतले, परंतु हे जे फिश आहेत हे एकाच जातीचे आहेत, हे एकाच कॅटेगरीतले आहेत, हे एकाच प्रवर्गातले असल्यामुळे काय होणार आहे, त्यांचं अनेकवचन हे फिश आणि फ्रूटच होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाहीये, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. परंतु समजा अशा दोन पेट्या आहेत की एका पेटीमध्ये काय लिहिलेलं आहे, तर एका पेटीमध्ये फिशचं फिशेश केलेलं आहे. बरोबर, का कधी होईल, जर वेगवेगळ्या प्रवर्गातील असतील, म्हणजे एक डॉल्फिन असेल आणि एक ब्लू व्हेल असेल, एक केशरचा आंबा असेल आणि एक हापूसचा आंबा असेल, तर हे नियम चालतात. म्हणजे दुसरा नियम काय सांगतो की एकाच प्रकारचे फिश फ्रूट असेल, तर त्यांचे अनेकवचन अनुक्रमे फिश फ्रूट असे होते. परंतु वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फिश फ्रूट असतील, तर त्यांचे अनेकवचन फिशेश फ्रूट्स असे होते. त्याचं एक्झाम्पल काय दिलंय, तर देअर आर सेम थ्री फिश. तिसरा नियम आहे, काही नामांचे अनेकवचन हे एकवचनी नामाच्या स्वरात बदलून तयार झालेले असतात. पुन्हा मी नियम तयार काय करतो, रूल रिपीट करतो, काही नामांचे अनेकवचन. बघा विद्यार्थी मित्र, पुन्हा पुन्हा रिपिटेशन देतो मी काही रूलला. का? कारण वारंवार आपल्या कानावरती पडल्यामुळे आपल्याला त्या भाषेचा प्रभाव जाणवायला लागतो. काही, बघा विद्यार्थी मित्र, बघा, काही नामांचे अनेकवचन हे एकवचनी नामाच्या स्वरात बदलून तयार झालेले असतात. उदाहरणार्थ, मॅनचं मेन होणं, वुमनचं वुमेन होणं, टूथचं टीथ होणं. रूल नंबर 4, काही नामांचे शेवटी आय एस असल्यास त्याचे अनेकवचन तयार करताना आय एस काढून ई एस लावले जाते. बघा की ऑब्विसली काही नामांचं, बरोबर आहे, काही नामांच्या शेवटी जर आय एस असेल, काही नामांचे शेवटी आय एस असल्यास त्याचे अनेकवचन तयार करताना आय एस काढून
ईएस लावले जाते, बरोबर आहे का असतं की काही नामांचे शेवटी आयएस असं, बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र खूप अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा असलेला आपल्याला पाहायला मिळेल का, कारण काही नामांचे शेवटी आयएस असल्यास त्याचे अनेकवचन तयार करताना आयएस काढून ईएस लावले जाते. एक्झाम्पल ऍक्सिस हा शब्द आहे, बरोबर आहे. ऍक्सिस जसं आपण मॅथमॅटिक्स मध्ये एक्स अक्ष, वाय अक्ष, जर थ्री डी असेल तर झेड अक्ष आणि त्याच्या पुढची जर कोऑर्डिनेट सिस्टीम असेल तर आपण जास्त ऍक्सिस कन्सिडर केलेले आपल्याला पाहायला मिळतात. बघा की काही नामांचे शेवटी आय एस असल्यास त्याचे अनेकवचन तयार करताना आय एस काढून ई एस लावले जाते. उदाहरणार्थ किंवा एक्झाम्पल ऍक्सिस, ऍक्सिसच्या शेवटी कोण आहे, आय एस आहे, मग आय एस काढून ई एस लावले जाते. लास्ट रूल आहे, काही नामांचे शेवटी यूएम असल्यास अनेकवचन तयार करताना ते यूएम काढून ए लावले जाते. म्हणजे विद्यार्थी मित्र हे बघा की काही नामांच्या शेवटी जर यूएम आहे, बरोबर आहे, काही नामांच्या शेवटी यूएम आहे, बरोबर आहे, काही नामांच्या शेवटी यूएम आहे, परंतु त्याचं मला जर अनेकवचन करायचं असेल, काही नामांच्या शेवटी काय आहे, काही नामांच्या शेवटी यूएम आहे, परंतु त्या यूएमचं मला काय करायचं असेल, अनेकवचन करायचं असेल, तर त्याच्या शेवटी मला काय लावावा लागतो, ए लावावा लागतो. म्हणजे बघा की काही नामांचे शेवटी यूएम असल्यास अनेकवचन तयार करताना ते यूएम काढून ए लावले जाते. उदाहरणार्थ इथे डॅटम असं लिहिलेलं आहे, डॅटम म्हणजे आपण जो डेटा म्हणतो, बरोबर आहे, डेटा म्हणजे माहिती. मग डेटा हा शब्द कसा आला, तर डॅटम हा शब्द एक वचने होता, परंतु ह्या डॅटम या शब्दाचं एक वचने असणाऱ्या शब्दाचं अनेक वचनामध्ये कसं रूपांतर करायचं, तर ते करण्यासाठी जो यूएम आलेला होता तो यूएम काढून तिथं ए लावला जातो. म्हणजे काही नामांच्या शेवटी यूएम असल्यास अनेक वचन तयार करताना यूएम काढून ए लावले जाते. एक्झाम्पल डॅटमचा डेटा कसं झालं, तर इथे जो शेवटला आलेला यूएम आहे तो यूएम काढून ए गेला, म्हणजे डॅटमचं डेटा झालं. तर या लेक्चरमध्ये आपण पाच महत्वाचे रूल्स घेतलेले आहेत, याच्या पुढील लेक्चरमध्ये आपण नवीन नियमांसह भेटणार आहोत.